हाय मित्रांनो, सगळ्यात अगोदर सगळ्या या जगातल्या सर्व बाबांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मुलांना इतकं प्रेम द्या, इतकं प्रेम द्या की त्यांनी म्हणजे शेवटपर्यंत तुमचं नाव काढलं पाहिजे. आणि काहींच्या आयुष्यात वडिलांचं प्रेम नसते, म्हणजे असं खूप कारण असतात. एखाद्याचे वडील वारतात किंवा म्हणजे ते आईबाबा वेगळे राहतात. परंतु तुम्हाला सांगते की जेवढे मुलांना आईची गरज असते ना, तेवढीच त्या मुलांना बाबाची सुद्धा खूप गरज असते. आई प्रेमाने सांभाळते तर बाबा रागवून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. ते म्हणतोत ना, एखादं झाड आपण जमिनीवर लावलं आणि त्याला जर कठडं नसलं, सपोज म्हणजे आधार नसला, तर ते झाड अस्तव्यस्त वाढतं. म्हणजे एक फांदी इकडं जाते, एक फांदी इकडं जाते. म्हणजे त्या मुलाच्या आयुष्यात जर वडिलाचं प्रेम नसलं तर ते झाड कसं अस्तव्यस्त विखरून जाते. आणि एखाद्याचं ते कठड्यातलं झाड असते, म्हणजे त्याला कंपाऊंड असते, ते झाड बघा कसं सरळ चालते, म्हणजे त्याची वाढ सरळ होते. सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलाचं प्रेम हे असावंच. वडिलाचं प्रेम असणं खूप गरजेचं आहे. माझ्या आयुष्यातसुद्धा वडिलांचं प्रेम होतं असं नाही आहे, परंतु ते प्रेम काही दिवसासाठीच व्यवस्थित होतं, जोपर्यंत माझे बाबा बाहेर गावी जॉब करत होते तोपर्यंत. परंतु जेव्हा ते इथं आले ना, तर तेव्हा कसं म्हणजे काही वाईट संगती लागून वगैरे आणि ड्रिंकिंग वगैरे करू त्यांनी घराकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फॅमिली आणि बायका आणि मुलं दुःख असतील ना तर व्यसनामुळे. तर प्लीज सर्वांना विनंती आहे की तुमच्या मुलांसाठी बघा, व्यसन वगैरे करू नका. कारण कसं आहे ना, व्यसनामुळे आजपर्यंत कोणाचा संसार व्यवस्थित झाला नाही तर तुमचा पण होणार नाही आहे. आणि हा व्हिडिओ करण्याच्या मागं एक उद्देश हाही आहे की आज वडिलांचा दिवस आहे. वडिलांचा दिवस असल्यामुळे आम्हाला आमच्या काही आठवणी शेअर करायच्या आहेत. म्हणजे विशेषतः गणेशजी कसे वागतात स्वरासोबत. जसं खूप जणांना ही भीती आहे की बाबा तुमचं असंच प्रेम राहणार ना स्वरावर, तर आमचं असंच प्रेम शेवटपर्यंत स्वरावर राहणारच आहे, त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. आणि कसं मी सांगितल्यापेक्षा, सपोज मी असं सांगितल्यापेक्षा जर स्वराचा अनुभव स्वतः सांगेन पप्पाविषयीचा, तर ते कसं तुम्हाला चांगलं योग्य वाटणार. आणि म्हणजे कसं, मी तिला अजून शिकवलेलं काहीच नाही की तुला व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे. फक्त मी तिला एवढंच सांगितलेलं आहे की आज फादर्स डे आहे आणि तुला तुझ्या पप्पांविषयी, तुझे पप्पा कसे आहे, काय आहे आणि तुझ्याशी ते कसे वागतात, तुला ते मारतात का, तुला ते बोलतात का, बोलतात तर का बोलतात, मारतात तर का मारतात, आणि तुझ्या त्या इच्छा पूर्ण करतात का, आणि मी पण तुझ्याशी कशी वागते, हा अनुभव ती स्वतः सांगणार आहे. मी तिला याविषयी काहीच शिकवलेलं नाही. आणि मला असं वाटते ती जर हे सांगेल तर कसं तुमचा आणि तुम्हालाही वाटणार की हो बरोबर आहे. तर मी स्वराला आता एक एक प्रश्न विचारणार आहे आणि ती उत्तर देणार आहे, ठीक आहे. तर स्वरा मला सांग, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तुला काय वाटत होतं पप्पांविषयी, पप्पा कसे असणार आहे किंवा कसे असायला हवे आहे? मला जोराने बोल. मला वाटत होत की पप्पा खूप 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 छान आहे. जेव्हा आपण पहिली रूम केली ना, त्या पप्पाने तू झाडत होती, तू म्हटलं होत तुम्ही काहीतरी नाश्त्यासाठी आणा, आणि मी म्हटलं होतं मला किंडर जॉय पाहिजे, तुम्हाला नाही म्हटलं होत. मग पप्पा गेले माझ्यासोबत, मला नेलं आणि पप्पाने मला किंडर जॉय घेऊन दिलं आणि तुझ्यासाठी पण नाश्ता आणलेला आहे. अजून कोणती आठवण शेअर करायची आहे पप्पांची तुला? आणि पप्पा मला खूप 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 प्रेम करायचे. अजून? आणि पप्पा माझी प्रत्येक इच्छा पूरी करायची. अच्छा, अजून? आणि पप्पा मला कॅमेरा कडे बघ, कुकरचा डब्बा आण बरं सोडा, तेल आण, भाजी फोडणी देऊन देतो, आंघोळ करून भाजी दिसते. अजून? आणि पप्पा प्रत्येक इच्छा पूरी करतात. पप्पा मला रागवत पण रागवतात, पण त्यांच्यासाठीच. पप्पा मी रात्री दूध नव्हते घेत होती हळदीचं, म्हणून पप्पाने मला थोडस कस लागलं दूध घे म्हटलं. मी दूध घेतलं, मग मला कडू लागत जाय. पप्पाने माझ्यासाठी पाणी आणून दिलं. आणि पप्पा प्रत्येक इच्छा
कधी करतात माझे पप्पा मला मारत पण नाही काहीच नाही करतात. तर आता सध्या तिला कसं एवढं पूर्ण सांगता नाही येत आहे. तर कसं आहे ना गणेशजीचं मी सांगते थोडक्यात की ते कसं स्वतःच्या ज्या इच्छा आहेत त्या दूर ठेवत आहेत आमच्या दोघीसाठी. कारण की ते म्हणतात मी असं प्रॉमिस केलेलं आहे की मी माझ्या म्हणजे त्यांनी असं एक कमिटमेंट म्हणतात ना ती केली होती एक दिवस की मी जस्ट त्यांना विचारलं होतं लग्न अगोदर की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय करू शकाल. तर ते म्हटलं ते बोलले होते वेळ पडली तर माझ्या शरीरातनं मी पूर्ण रक्त विकेल पण तुमची पूर्ण प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. आता असं म्हणतात की अशा कमिटमेंट आधी खूप जण करतात. तर आता कसं 2 वर्ष लग्नाला होत येत आहे आमच्या. तर असं तर कोणती इच्छा आमच्या दोघीची तरी गणेशजीनं अपूर्ण ठेवली नाही ते माझी असो की हिची असो. म्हणजे एवढं सांगायचं आहे की जस्ट आता त्यांना कपड्यांची खूप गरज आहे म्हणजे त्यांचे आधीचे ड्रेस आहेत ते खूप हे झालेले आहेत. परंतु ते स्वतःचा विचार करत नाहीत आणि ते फक्त आमच्या दोघींचा विचार करतात. आता जस्ट आता तुम्हाला आता एक दोघांनी कमेंट टाकली होती की काय तू ते टॅप टॅपचं नॉवल करते. अरे बाबा नॉवल आहे तुमचं स्वतःचं मूल असल्यावर तुम्ही विचार करता की 5-10 हजाराची वस्तू मुलांना घ्यायची का. आणि काही जण बोलले कमेंटमध्ये की अशाने मुलं बिघडतात हे होतात ते होतात. अरे मुलांना जर तुम्ही कोणती वस्तू द्यालच ना देसालच नाही कोणची वस्तू तर त्यांची इच्छा त्या वस्तूत राहते आणि त्या वस्तू ते प्राप्त करण्यासाठी पुढे बिघडतात म्हणजे चोरी करतात किंवा काही करतात. आणि आतापासून जर त्यांच्या त्या इच्छा पूर्ण झाल्या तर पुढे त्यांना त्या वस्तूची नवही राहत नाही म्हणजे असं हे नाही राहत की ही वस्तू माझ्यापाशी. आता तिला एवढा मोठा टॅप दिलेला आहे किती दिवस पाहणार आहे 1 महिना पहिन 2 महिने पहिन त्याच्यानंतर तिला मोबाईलची कोणत्याच प्रकारची अशी हौस राहणार नाही. ते काय म्हणणार मोठी झाल्या माझ्या पप्पांनी तर मी 6 वर्षाची असतानाच मला एवढा मोठा टॅप घेऊन दिला होता. म्हणजे प्रत्येक वस्तू मी पण मान्य करते की मुलांना म्हणजे जास्त त्यांच्या गरजा पूर्ण नाही केल्या पाहिजे नाहीतर ते हट्टी होतात. परंतु जिथं गरज आहे तिथं पूर्ण पण केला पाहिजे. आता आपण म्हणतो की मोबाईलमुळे मुलं बिघडतील तर मला सांगा आता ऑनलाईन सर्व चालू आहे तर त्याच्यामुळे मुलं बिघडत नाही आहे का. आणि तुम्ही म्हणता मुलं घेता मोबाईल घेता आणि म्हणजे दुसरंच काहीतरी पाहतात तर तुम्ही पेरेंट्स आहे ना तुमचं काम आहे ना लक्ष ठेवणं जाता येतं मुलावर की आपला मुलगा काय बघत आहे मोबाईलमध्ये. तुम्ही त्यांच्याकडे मोबाईल देऊन देता आणि तुमच्या जबाबदारीतून निघून जाता. तर आमच्या इथं तसं काहीच नाही आम्ही टॅबही लावून देतो ना तर मी नुसतं हे बघा आता इथं माझं किचन आहे ती इथं अभ्यास करते माझं लक्ष राहते जाता येता मी तिला ओरडते की अभ्यास कर अभ्यास कर. आणि त्याच्यामध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे दुसरं म्हणजे गेम्स नाही आहे काहीच नाही आहे नुसतं सायन्सची माहिती मॅथमॅटिक आहे जनरल नॉलेज आहे बॉडीचे पार्ट शिकवल्या जाते असं सर्व काही शिकवल्या जाते. आणि मला तरी वाटते की कसं की जशी तुमच्या मनात थोडीशी भीती होती तशी माझ्याही मनात भीती होती गणेशजीविषयी. परंतु आता माझ्या मनात काहीच भीती नाही कारण ते माझी इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतात आणि स्वराची पण करतात. आता हे जे 40,000 त्यांनी गुंतवले बायूजीमध्ये तर माझं थोडंसं नकार होता त्याला पण त्यांनी माझं ऐकलं नाही. ते म्हणत हिची इच्छा आहे ना तर मी ते पूर्ण करणार आहे. आणि मला तरी वाटते तिलासुद्धा समजणार आहे तेवढं की आपल्या बापाने आपल्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं आहे. तर आम्हाला जशी तुमची इच्छा आहे की स्वराने खूप मोठं झालं पाहिजे स्वराने चांगलं एज्युकेशन घेतलं पाहिजे तसंच आमचंसुद्धा असं आहे की तिनं खूप मोठी झाली पाहिजे. फक्त दोघांचा उद्देश एकच आहे की तिनं इतकं मोठं झालं पाहिजे की जे व्यक्ती तिला सोडून गेले त्यांना सुद्धा एक दिवस पस्तावा झाला पाहिजे की आपण एवढं चांगलं हिरा सोडून दिला होता. बस माझं एकच स्वप्न आहे की माझ्या मुलीने इतकं शिकावं आणि गव्हर्नमेंट जॉबवर लागावं. आणि ज्या दिवशी तिला गव्हर्नमेंट जॉबवर लागीन तिने एकच शब्द बोलला पाहिजे की मी जिथं आहो ज्या ठिकाणी आहो याचं श्रेय फक्त एकाच व्यक्तीला जाते आणि ते म्हणजे माझे बाबा गणेश धारडीकर. बस ज्या दिवशी स्वरा हे वाक्य बोलीन ना त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि काय माहिती आता ती हे स्वप्न पूर्ण करणार आहे की नाही करशील का. हां हो करशील चांगला अभ्यास करशील जॉबवर लागशील. हो कोणत्या जॉबवर लागशील. मी बॉस बनणार. कशाची. फायनान्सची. फायनान्सची. तू तर नेहमी चेंज होत राहतो कधी म्हणते बँकेत कधी म्हणते पोलीस. एक ध्येय निश्चित कर चांगला उकर. पोलीस. पोलीस.
बघूया आता स्वराचं स्वप्न होते काय। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय।